आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फटाके विक्रीच्या दक्षतेचा भाग म्हणून शासनानं तात्पुरत्या स्वरूपात फटाके स्टॉलना परवाने देण्याचा निर्णय घेतला होता. इचलकरंजी नगरपालिकेनेही त्यानंतर फटाके स्टॉल लावण्यासाठी 5 ठिकाणी निश्चित केली होती. अन्य ठिकाणी स्टॉल लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला होता. मात्र नगरपालिका प्रशासनानं केवळ कागदी घोडे नाचवण्याची औपचारिकता केल्यानं बाजारपेठ आणि मुख्य मार्गालगतच फटाके स्टॉल लागले आहेत. त्यामुळे अनुचित प्रकार घडल्यास कोण जबाबदार असा सवाल आता उपस्थित होत आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होत असतो, त्यासाठी बाजारपेठेत ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉलही लावले जातात. मात्र गर्दी आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या या स्टॉलमुळे अनेक वेळा अनुचित प्रकार घडल्यानंतर मदतकार्यात अडथळे येतात. त्यामुळे शासनानं यावर्षी तात्पुरते स्टॉल लावण्यासाठी नियम अटी घालून दिल्या आहेत. हे परवाने देताना घ्यावाची काळजी आणि सुरक्षिततेबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि नगरपालिकेनं कळवलं होतं. त्यामध्ये सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी 50 मीटर लांब स्टॉलची जागा निश्चित करावी यासह अनेक अटींचा समावेश होता. त्यानुसार इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील मुख्य मार्गावर स्टॉल लावण्यास बंदी करून जिम्नॅशियम मैदान, आवळे मैदान, हॉकी मैदान, जुने बस स्थानक आणि शहापूर गावेरान या ठिकाणी स्टॉलची जागा निश्चित केली होती. या जागेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी स्टॉल लावणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला होता. मात्र प्रशासनानं निश्चित केलेल्या जागेकडे स्टॉल धारकांनी पाठ फिरवून शहरातील गर्दीत फुलून गेलेल्या बाजारपेठेत आणि मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लावले आहेत. यातून प्रशासनानं केवळ कागदी घोडे नाचवून औपचारिकता पार पाडली असली तरी या स्टॉलमुळे अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण आणि प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष का यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.